अनेक वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या येस बँकेची पनवेल येथे शाखा सुरू करण्यात आली आहे. या शाखेचे युवा नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका झाल्यामुळे येथील औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे येस बँकेच्या माध्यमातून येथील आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल असे मत उद्योजक आणि युवा नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. पनवेल येथील महानगर टेलिफोन निगमच्या इमारतीच्या मागील बाजूस ही शाखा सुरू करण्यात आली आहे. पनवेलचा औद्योगिक विकास हा जबरदस्त होत आहे. आज पनवेल महानगरपालिका स्थापन झालेली आहे. पनवेलचं महत्व हे वाढतच आहे आणि इथे अनेक नवीन नवीन उद्योगधंदे आल्यामुळे या इथे बँकिंग सर्व्हिसेसची सुद्धा अतिशय आवश्यकता आहे. येस बँकचं इंटरनॅशनल लेवलला सुद्धा अतिशय चांगलं असं नाव आहे आणि येस बँकेच्यामुळे पनवेलच्या आर्थिक वैभवामध्ये नक्कीच भर पडेल आणि पनवेलच्या या सर्व नागरिकांना चांगल्या चांगल्या या बँकिंग सर्व्हिसेस भेटल्यामुळे पनवेलच्या आधुनिकतेमध्ये याच्यामुळे भरच पडणार आहे. येस बँकेचं पनवेल शहरामध्ये मी स्वागत करतो आणि येस बँकेच्या या ब्रँचला त्यांच्या पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी येथे मी त्यांना शुभेच्छा देतो. बँक शाखेच्या उद्घाटन समारंभाला नवी मुंबई क्लटर हेडलक्ष्मी अय्यर, मंजू अँथोनी, शाखा व्यवस्थापक भावेश परमार, शाखा प्रमुख नीरज कुमार, भूमिका बोरीचा, प्राजक्ता होळकर, शगुफ्ता काजमी, नीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.